हेडलाइनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। खोटं का बोलता, माझ्याकडे आणखी 27 व्हिडिओ, संजय राऊतांचा इशारा। तर बावनकुळेंनी 3.5 कोटींचे पोकर्स घेतले म्हणजे भाजपमध्ये नक्कीच अच्छे दिन असल्याचाही टोला। न पवार, न फडणवीस, न अजितदादा, मला कुणीच स्क्रिप्ट देत नाही, माझं स्क्रिप्ट शाहू फुले आंबेडकरांचं, भुजबळांचं टीकाकारांना उत्तर। तुम्ही कुठल्याही पक्षात असा, पण ओबीसींच्या बाजूनेच बोला, ओबीसींसाठी बोला। वडेट्टीवारांच्या यूटर्नच्या प्रश्नानंतर भुजबळांचं आवाहन। मनोज जरांगे पाटील आज ठाणे आणि पालघरमध्ये, गडकरी रंगातांमध्ये आज सभा, तर संध्याकाळनंतर भुजबळांचा बालेकिल्ला नाशकात जरांगेंची सभा। जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींची सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली, जालन्यातील गोळीबार घटनेनंतर निलंबनाची होती मागणी। जालन्यातील एसपींची बदली हे लोकांना मारल्याचं बक्षीस असावं, जरांगेंची टीका। तर लोकांना मारल्याचं नव्हे हे सहनशक्तीचं प्रमाणपत्र, भुजबळांचा पलटवार। फक्त कलानगर नव्हे संपूर्ण मुंबई साफ करणार, मुंबईतील पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेगडाला टोला, तर मुख्यमंत्र्यांचा कलानगरवर विशेष प्रेम, राऊतांचा टोला। 100 टँकर भाड्यानं घेऊन रस्ते 1 दिवसाआड धुणार, तर गरज पडल्यास दुबईतील कंपनीशी करार करणार आणि कृत्रिम पाऊस पाडणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी, नव्यानं सादर झालेल्या पुराव्यांची तपासणी होणार। अजित पवारांच्या आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवर बैठक, बैठकीमध्ये भुजबळांच्या भूमिकेवरून खडाजंगी होण्याची शक्यता। जायकवाडी पाणी प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्य सरकार बाजू मांडणार, धरणात पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यात आंदोलनं सुरूच। कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेचा आज निर्णय, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करायची की नाही यासंदर्भात आज मराठा समाजाची पत्रकार परिषद। नागपूरच्या मनपा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ठप्प, कंत्राडी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पालिकेच्या 40 केंद्रातील कामकाज ठप्प, पालिकेचं आरोग्य केंद्र ओस। मराठवाड्यात आढळल्या 23,731 कुणबी नोंदी, सर्वाधिक बीडमध्ये तर सर्वात कमी लातूर कुणबी नोंदी आढळल्याचं स्पष्ट, सापडलेल्या कुणबी नोंदी पुरेशा असल्याचं जरांगेंचं मत। पुण्यात पिरंगुट घाटात टेम्पोची 6 वाहनांना धडक, अपघातात 7 जण जखमी, चालकाचा टेम्पोरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। देऊळ संत नामदेव महाराजांचं पावन मंदिर, बागेश्वर बाबांकडून तुकारामांऐवजी नामदेव महाराजांचा उल्लेख, तर जुन्या वक्तव्यावरून मागितली माफी। ललित पाटील प्रकरणात 2 पोलीस अधिकारी बडतर्फ, ड्रग्ज प्रकरणी नाथा काळे आणि अमित जाधव दोषी, निलंबनानंतर दोघं थेट खात्यातून बडतर्फ। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गँट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। दिल्लीतील प्रदूषणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्येवर आज काय निर्णय होणार याकडे लक्ष। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।